आणि आता आपण हे बन्स शिकतोय काय आहेत ते मशरूम्स अँड कॉर्न्स. मशरूम अँड कॉर्न, येस. तर आपल्याला सगळं एकदा डिटेल साहित्य बघूया काय काय घेतोय. सांगते बन्स है चॉप्ड अनियन्स, स्वीट कॉर्न, मशरूम्स चॉप्ड मशरूम्स, पनीर, टोमॅटो प्युरी, कॅप्सिकम चॉप्ड कॅप्सिकम, मसाला क्यूब्स, सॉल्ट, चिली फ्लेक्स, चीज स्प्रेड, टबैस्को सॉस, ऑलिव ऑयल, ओरिगानो ये हर्ब है, और ग्रेटेड चीज गार्निशिंग के लिए. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि आता आपण त्याचं जे फिलिंग आहे ते बनवतो जी. तर काय लागेल आधी? तुम्ही ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल, हा जी. अभी इसमें पहले हम अनियन्स डालेंगे. हे अनियन्स आहेत ते आपले नेहमीचे अनियन आहेत का पातीचा कांदा आहे? स्प्रिंग अनियन्स आहे. हा जी, मी डाल. हा, इसको सौते करेंगे, थोड़ा थोड़ा पिंकी कलर हो जाए, थोड़ा पिंक हो जाए अनियन. फिर इसमें कैप्सिकम पूरा डाल दें. एक मिनट के बाद थोड़ा शिमला मिर्च सॉफ्ट हो जाए, फिर उसमें मशरूम डालेंगे. अभी इसमें कॉर्न भी डाल सकते हो. कॉर्न थोड़े से ब्लांच के लिए जी, कारण अपन स्टीम स्टीम हाँ थोड़े से स्टीम के लिए मुझे अगदी शिजवलेले पण नहीं है. और ये बहुत ज्यादा स्वीट है. हाँ. आप चख के देखो. पता है इसको रेजिस्ट करना इज एक्चुअली नॉट पॉसिबल. इट्स यम्मी. कॉर्न इज अ मेन इंग्रेडिएंट. टू मेन इंग्रेडिएंट कॉर्न एंड मशरूम. तो वो ज्यादा होना चाहिए. थोड़े से अपन वापून घेतले आणि अदरवाइज पण ते थोड़े से असे क्रंची चांगले लागतात खाताना. अगदी शिजलेले मजा येते. तर हे इतपत झाले थोडे इनफ आहेत. अभी इसमें आप टोमॅटो प्युरी डाल पूरण. हां, आधी पनीर घालू का? हां जी, पनीर घालू. अभी अभी इसमें हम सब गार्निशिंग डालेंगे. सॉल्ट पहले क्या दूं मैं आपको? नमक, मसाला क्यूब्स. उसको क्रश करके दूंगा. हाँ जी, एक एक सिंगल क्यूब. चिली फ्लेक्स. आपके बच्चों का ये फेवरेट होगा ना? फेवरेट टी टाइम स्नैक. टी टाइम स्नैक्स. क्या नाम है उनका? माई सन मुस्तफ़ा. मुस्तफ़ा, मुस्तफ़ा. एंड माई डॉटर, जरा यूनिक नाम है, उम्मे सलमा. क्या? उम्मे सलमा. उम्मे सलमा. Yes. What is the meaning of that? It's a river in heaven. Oh. According to Muslims. Oh, yeah. Yes. अभी क्या दूँ? Oregano. ये इटालियन हर्ब है. ओरेगानो वापरताना खूप हलक्या हाताने वापरायला पाहिजे. कुठलेही इटालियन हर्ब्स मिक्स्ड हर्ब्स वापरताना, कारण ते त्याचा एक स्वतःची अशी चव असते आणि मग ते जास्ती झाले की त्या पदार्थाची चव मारली जाते. तर त्याच्यामुळे ते वापरताना भरपूर सांभाळून वापरायला पाहिजे. बस बस बस, कारण लगेच त्याचा अरोमा आपल्याला येतो. ॲब्सोल्युटली, यस. आणि वो लास्ट मे डालना चाहिए खाने में. वो जब सब पक जाए ना, देन जस्ट फॉर द एक सेकंड के लिए वो जो उसका जो फ्लेवर होता है ना गरम होके, तो वो उस तभी डालना चाहिए. आधी पसंद थे कुक कर नहीं, नहीं बिल्कुल नहीं. Okay. अभी टोबैस्को. टोबैस्को सॉस तुम्हाला आता मिळतो बाजार. वन टीस्पून. थोड़ा सा आंबट गोड तिखट असा हा टोबैस्को सॉस असतो. एंड लास्ट में चीज स्प्रेड. अच्छा, इसी में डालना है? इसी में डालना है. हाँ, ये प्लेन चीज स्प्रेड है. आप पूरा डाल दो. ओके जी, प्लेन चीज स्प्रेड. अभी ये जैसे गरम हो जाएगा तो मेल्ट हो जाएगा, और फिर
बस उसके बाद बंद कर दो गैस। पर ये फिलिंग आप किसी में भी यूज यूज कर सकते हैं। आप बन में कर रहे हैं। बन में कर सकते हैं, ब्रेड पे, टोस्टेड ब्रेड यू कैन यूज इट, और यू कैन यूज इट ऑन मोनाको बिस्किट्स या एंड इवन रोटी के पे भी। रोटी के हाँ, रोल करके लाइक अ रैप। पर महाबलेश्वर में बन बहुत अच्छे मिलते हैं। यस ठीक आहे, मग आपण आता त्याच्यामध्ये भरायची तयारी करूया। सारण रेडी झालं आणि तो प्रसिद्ध बन आलेला आहे महाबळेश्वरचा, मस्त वरती तीळ वगैरे लावून सुप। तर हा कट केलेला आहे चक्क टोपी आणि थोडासा और अंदर से ब्रेड को स्कूप कर देना है। ओके, हे स्कूप केल्यामुळे मग इथे आपण जे ये फिलिंग जो है उसमें डाल लेंगे। ओके मस्त भरून छान बसलं त्याच्यात। आणि आता चीज, हाँ जी, इसमें चीज डालेंगे गार्निश के लिए, ग्रेटेड चीज। अगर आप चाहे तो इसको ओवन में थोड़ा बेक भी कर सकते हैं, थोड़ा ओपन या और यू कैन क्लोज इट आल्सो, तो थोड़ा क्रिस्पी हो जाए। टूथपिक द्यायचं असेल तर तुम्ही असंही देऊ शकता ओपन हे म्हणून, किंवा जस्ट एक असं बंद करून ना लाईक दिस। येस, ओ लवली, येस लवली। यू कॅन हॅव इट लाईक दिस ऑर यू कॅन हीट इट, मेक इट अ बिट क्रिस्प एंड हॅव इट। चीज भी मेल्ट हो जाएगा, चीज मेल्ट हो जाएगा। उसके अंदर वैसे भी है चीज, हाँ, चीज स्प्रेड स्टिल इट गेट्स मोर क्रीमी। तर हे रेडी झालेलं आहे, सजलेलं पण आहे, तर तुम्ही याचं साहित्य आणि कृती घ्या। मशरूम अँड कॉर्न बन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य, बन्स, चिरलेला पातीचा कांदा, मशरूमचे तुकडे, पनीर, टोमॅटो प्युरी, भोपळी मिरचीचे तुकडे, सीझनिंग मसाला, मीठ, चिली फ्लेक्स, चीज स्प्रेड, टोबॅस्को सॉस, ऑलिव्ह ऑइल, ओरेगॅनो आणि किसलेलं चीज। कृती, प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर चिरलेला पापीचा कांदा, भोपळी मिरची, मशरूम्स आणि स्वीट कॉर्नचे दाणे परतून घ्यावेत, त्यामध्ये टोमॅटो प्युरे, पनीर, मीठ, सीझनिंग मसाला, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, टोबॅस्को सॉस आणि चीज स्प्रेड घालून सारण वाफवून घ्यावं। बन मधोमध कापून त्यामध्ये हे सारण भरावं आणि वरून किसलेलं चीज घालून ओव्हन मध्ये बेक करून डिश सर्व करावी।